मेधा सोमय्यांच्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलंय. माझगाव कोर्टाकडून संजय राऊतांना 15 दिवसांची कैद आणि 25,000चा दंड ठोठवण्यात आलेला आहे. महत्वाची आणि मोठी बातमी, तर संजय राऊत यांनी या घोटाळ्यासंदर्भात नेमकं काय म्हटलेलं होतं ऐकूया. किरीट सोमय्या व त्याच्या कुटुंबियाने मीरा भाईंदर महानगरपालिकेचा निधी आणि त्यातून केलेला घोटाळा टॉयलेटच्या ह्याच्यातला, त्याचे कागद मी तुम्हाला आताही देऊ शकतो. मी त्या संदर्भात आज माझ्या ट्विटरवरती काही माहिती दिलेली आहे. उगाच नावं घ्यायची आणि कागद फडकवायचे आम्हाला मान्य नाही. त्या संदर्भात रिसर तक्रार दाखल होत आहे. तर हे प्रकरण नेमकं काय आहे? मीरा भाईंदर शहरामध्ये एकूण 154 सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालयं बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्र सादर करून मीरा भाईंदर पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 3.5 कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलही घेतल्याचा आरोप आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. राऊत यांनी घोटाळ्याचा आरोप केल्यावर सोमय्या यांनी आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. या संदर्भात नगरविकास खात्याचे सचिव MMRDA मुंबई पोलीस मीरा भाईंदर पोलिसांना पत्र लिहिलं होतं. मीरा भाईंदर पालिका, वन खातं आदी विभागांना देखील पत्र लिहिलं होतं. कोणत्या आधारावर 100 कोटींचा घोटाळा झाला असा प्रश्न सोमय्या यांनी पत्रामध्ये विचारला होता. हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होता, जमीन देखील सरकारची आहे असंही सोमय्यांनी म्हटलं होतं. आणि याच प्रकरणामध्ये आता 15 दिवसांची कैद राऊतांना ठोठवण्यात आलेली आहे आणि 25,000चा दंडही ठोठवण्यात आलेला आहे.